मला कल्पना आहे की आवाज पूर्णपणे जात नाही आहे, कारण माईक जनरेटरवरती चालू आहे. कोणीतरी मला असं म्हणालं की आपल्या सभेचा धसका काँग्रेसवाल्यांनी एवढा घेतलाय की मुद्दामून लाईटच घालून टाकले. पण त्यांना अजून कल्पना नाही की जी समोर लाट उचललेली आहे ना. अरे निवडणूक येऊ द्या, तुमची सगळी कनेक्शन आम्ही कापून टाकल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही वीज घालू शकाल, पण या सर्वसामान्यांचा आवाज दाबून टाकणारा अजून या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला नाही आणि आम्ही तो येऊ देणार नाही. गेल्या आठवड्यामध्ये मी टीव्हीवर बातम्या बघत होतो, काय वेगवेगळ्या बातम्या असतात, पण प्रत्येक बातमी नजर समोर आली. नांदेडमध्ये एक चोरी झाली, नांदेडमधनं गाढव चोरी झाली. काँग्रेसच्या राज्यामध्ये गाढव चोरीला जात आहेत, मग ते सगळी नांदेडची गाढव मंत्र्याला गेली की असं मला प्रश्न काय सांगतात. ते कारभार असं चाललेलं आहे की याच्या गाढवाधारी आपल्या मालकाला मदतही करतात, मरमोट मरतात. हे सरकार शेतकऱ्याला मारत आहे आणि स्वतः त्याचं पोटं पुरवून बसतो हे असं नालायक करतात. कालच कोटरला शेतकऱ्यांवरती आढळलं झालं, 5,000 शेतकरी माझे बांधव खतासाठी रांग लावून गेले आहे, खत नाही मिळालं आणि झाली चिंता केली. लोकसभेच्या वेळेला जे काँग्रेसने सांगितलं होतं की काँग्रेसचा हात हा मातीचे साथ, हा सगळा आम आदमी माझ्या समोर बसलेला आहे. काल सुद्धा जो शेतकरी लाईनमध्ये उभा होता तो आम आदमीच होता. या आम आदमीच्या डोक्यामध्ये काळजी माळ्या आज आम्ही मुला सकाळी उपर्यंत आपल्याशिवाय राहणार नाही. काय गुन्हा काय शेतकऱ्याचा, खतासाठी खत मिळत नाही, बियाणं मिळत नाही, कर्ज मिळत नाही, ही बियाणं मिळालं खत मिळालं तर पाऊस पडत नाही, ही पेरी केले ती तर पिकं तरपून चाललेली आहे. अरे नावामध्ये खर्च उपयोग नाही, गावामध्ये खर्च खर्च असायला पाहिजे. ज्या गावामध्ये खर्चच लावत नाही त्याचा खासदार खर्च आवडत काय. एवढा मोठा विरोधी जगाच्या पाठीवर दुसरा कोणता असेल असं मला वाटत. आज सुद्धा जी बातमी येते तूर डाळ भात झाली आज माझा मुली बसते घर कसं चालवत होतो भाजी मिळते कोथिंबीर किती किती रुपयाची झाली. मी तर टीव्हीवरती बातमी पाहिली होती 1,400 रुपये चोरी झाले कोथिंबीरची विदर्भामध्ये, तुमच्याकडे किती झाले मला माहित नाहीये. तूर डाळ 100 म्हणजे सचिन तेंडुलकरचे बाप झाले सगळे सगळे सेंचुरी मारायला लागले. तूर डाळांची सेंचुरी मारते, कोथिंबीर सेंचुरी मारते. इकडे शेतकरी महत्व आहे, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही, बियाणं पाहिजे शेत पिकवायचंय म्हणून कर्ज काढतो शेती करतोय. शेतकऱ्याचा मालाला भाव मिळत नाही, मग तिकडे जे भाव करायचा आहे तिथे कोणाच्या खिशामध्ये जात आहे. कदाचित एक काळ असा येईल की 2-1 दिवस असा येईल की जसं शेतकऱ्याला कर्ज भाजी पिकवण्यासाठी करायला लागतं तसं भाजी इकडे घेण्यासाठी सुद्धा आपल्याला कर्ज काढण्याची गरज आहे. ठीक आहे, एवढी मागणी वाढते आणि मग सोपं उत्तर आहे तूर डाळ आम्ही आयात करू. त्यांच्याकडे जमतच नाही सगळं आयात. तूर डाळ संपली आयात करू, साखर मावळी आयात करू, गाईला बछडा होत नाही बैल आयात करू. काँग्रेसकडे नेता नाही, नेता सुद्धा आयात करून वापस आहे. याचा असे आयतोबाजी आहेत त्याने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कायम ते राहिलं पाहिजे. जबाबदारी तुमची आहे. एका बाजूला तूर डाळ आयात करू म्हणताय, दुसऱ्या बाजूला आजच्या वृत्तपत्रामध्ये बातमी आहे लाखो करोड रुपयाची तूर डाळ ही आयात केले की बंगालमध्ये सरते गेले कित्येक महिने कित्येक दिवस आपल्यासाठी आयात केलेली डाळ तिकडे सरते अजून सरकारला पुसत मिळत नाही ती डाळ. परदेशामध्ये डुकराला घड्या घालतो बहू आपल्याला आपल्या गळ्यामध्ये आपल्या मुलाबाळांना आणि आपल्या शेतकरी मिळा तरी चालेल, तसा आपला तिकडे बिर्याणी मिळालीच पाहिजे. अशोक राव मुख्यमंत्री झाल्यानंतर
आपल्याला सगळ्यांना वाटलं होतं की अरे माझ्या जिल्ह्याचा मुख्यमंत्री झाला हा प्रकल्प आले आले त्यांनी जाहीर केलं की नांदेडचा मी आयुक्तालय आणणार सगळे खुश बरोबर ना अरे हो तो हो बोला असले ना मुख्यमंत्री असते मिळालं का कुठे गेली कर्तबदारी कुठे गेली आपण तर बांधताय आणि मग घोषणा करताय तर तुम्हाला झेपत नाही तर घोषणा करू नका जे झेपतात तेवढंच बोला आणि जेवढं बोलतात तेवढंच करा वाटेल त्या गोष्टीकडे इकडे जात आहे तिकडे पॅकेज विदर्भात केले पॅकेज कोकणात केलं पॅकेज मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठवाड्याला दिलं पॅकेज आणि जे पॅकेज कधी काही दिलं होतं त्या पॅकेजचा किती पैसा तुमच्यापर्यंत पोहोचला ज्यांच्यापर्यंत पोहोचला असेल सामान्यपणे हात जवळ करून सांगा होय त्या पॅकेजचा आम्हाला फायदा झालाय जी काय कर्ज माफी झाली 5 एकर पर्यंत शेतकऱ्याला कर्ज माफ आला असं कोणी माफ झाला असेल कर्ज हात वर करून सांगा होय माझं कर्ज माफ झालं आनंद आहे आम्हाला करावरती हा आनंद आहे पण सरकारचा खरेपणा आणि सरकारचा छोटेपणा एकत्र लोकांना कळू दे काँग्रेसचा हात आम आदमीचे साथ जो आम आदमी येतोय त्यांना हे सरकार हातामध्ये काळजी घेऊन जर डोकं फोडणार असेल तर या जागा या सर्वसामान्यांच्या हातामध्ये शिवसेनेचा भविष्यवाण आहे या धनुष्यबाण चालत सुद्धा नाहीये या धनुष्यबाणाने प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला होता तो रावण दहा कोंड्याचा होता हा दु कोंड्या रावण आहे पहिली पेरणी जी केलेली आहे ती 8-10 दिवसात जर का पाऊस आला नाही तरी कुठं फुकट जाणार बरोबर बरोबर ना पाणी आहे गावात गावामध्ये पुरेला चारा आहे वीज आहे आणि मग समजा दुर्दैवाने ही पेरणी वाया गेली आणि सरकारने पॅकेज जाहीर केलं तुमचं कर्ज माफ होणार म्हणजे तुम्ही दुसरी पेरणी करणार पुन्हा दुसऱ्या पेरणीसाठी कर्ज काढणार पण पहिल्या पेरणीचं कर्ज जे तुमच्या डोक्यावर चढणार आहे ते कोण असं करून तुमचं माफ करणार आणि मला माहिती आहे शेतकऱ्याची हालत किती वाईट होते पहिल्या पेरणीच्या वेळेला शेतकरी आपल्याकडची पहिली जमीन गहाण करतो दुसऱ्या पेरणीचं संकट आलं तर घर लहान टाकतो जागेने लहान टाकतो आणि तिसऱ्या पेरणीचं संकट आलं तर अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे की बैल जोडी सुद्धा लहान टाकली गेली आहे बरोबर काय करायचं शेत पिकवलं पाहिजे 2 घास कुटुंबियाला दिले पाहिजे म्हणून जे काही आहे नाही ते सगळं लहान टाकून ज्या वेळेला माझा शेतकरी राजा कर्ज काढतो बैल लहान टाकले आणि जेव्हा त्या प्रत्यक्ष नांदणीची वेळ आली तेव्हा आपल्या घर असलेल्या नांगराला झोपून शेती करण्याची वेळ या माझ्या मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या शेतकऱ्यांची आली मी स्वतः डोळ्याने पाहिले माझी कृती भ्रष्ट झाली नाही मी म्हणजे काँग्रेसवाला नाही मी म्हणजे राष्ट्रवादीवाला नाही जे बोले जर करणार असेल तरच बोले आणि जे बोले ते करून दाखवल्याशिवाय राहणार नाही हा माझा एक साठे आहे म्हणजे अशी शिकवण मला बाळासाहेबांनी दिलेली नाही खोटं बोलायचं आणि लोकांची मतं घ्यायची हे पाप आजपर्यंत आम्ही कधी केलं नाही आणि याच्या पुढे सुद्धा करणार नाही आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना आणि सगळ्यांना एक आव्हान देतोय अरे हिंमत असेल तर हे पॅकेज ते कुठे या हे जे शेतकरी आहेत कष्टकरी आहेत हे भिकारी नाही आहेत हे खरे राजे आहेत हिंमत देतात म्हणून तुमची सगळी चूक आणि चेंज झालेली आहे ज्या दिवशी तुमच्या डोक्याचा यांचा हात निघेल किंवा पिकार किंवा वाईट अवस्था या काँग्रेस झाली सुरू राहणार आणि म्हणून मी त्या कंपनीला तुमच्यावर हिंमत असेल तर हे पॅकेजची कुठे फेकू नका अरे असेल हिंमत एका फॅक्टरीमध्ये माझ्या या शेतकऱ्याचा 7-12 पुरा करून दाखवा पण गेल्या वेळेच एक दुःख अजूनही विसरले गेल्या वेळेला असाच निवडणुकीचा काळ होता आणि खुद्द शिवसेना प्रमुखाने महाराष्ट्राला सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू आणि वीज बिल माफ करू पण सुशील कुमार यांनी लगेच सांगितलं आणि नवे त्यांनी केलं प्रत्येकाच्या घरामध्ये 0 रुपयाची वीज पाठवली पाठवली ना आणि मग सगळे फसले सगळ्यांनी विचार केला की अरे हे उद्या सत्यवर्ती आल्यानंतर करणार आहे त्यांनी आदत केले हेच बरे यालाच पाठवू या आणि पुन्हा काँग्रेसचं सरकार तुम्ही लोकांनी घेतलं
आणि जेव्हा काँग्रेसचं सरकार पुन्हा डोक्यात घेतलं तेव्हा जास्तव म्हणाले की निवडणुकीत दिलेली आश्वासनं पूर्ण करायची असतात असं नाही. प्रहार होत्या त्या म्हणाल्या की आमची ड्रिंकिंग निषेध होती. हे सरकार आल्यानंतर ज्यांनी ज्यांनी तुम्हाला डुबवलेले त्यांना बुडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे एवढंच वचन देऊन तो त्यांना फिरायला घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.